नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण नवीन अशा पद्धतीची दिव्याची रांगोळी काढणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। इथे मी 3 ते 3 असे टिपके करून घेतलेले आहे। या टिपक्यांना मी अशा पद्धतीने जोडणार आहे। या प्रकारे आता इथे मी मध्ये या पॉइंट पासून या पॉइंट पर्यंत अशा पद्धतीने वक्र जोडून घेणार आहे। पुन्हा इथेही तसेच। अशा पद्धतीने आता या उरलेल्या कोणामध्ये मी अशा रेषा करून घेणार आहे। इकडेही अगदी तसेच। अशा पद्धतीने मी या दोन्हींना पण करून घेणार आहे। अशा प्रकारे मी पूर्ण याच्यामध्ये अगदी रेषा करून घेतलेल्या आहे। यामध्ये मी आता कलर भरून घेते। स्काय ब्लू कलर मी यामध्ये भरून घेत आहे। अजून अगोदर आपण अशा प्रकारे बॉर्डर करून घेणार आहोत। इथे मी अशा पद्धतीने डिझाईन तयार करून घेणार आहे। यामध्ये मी कलर भरून घेते। इथे मी रेड कलर अशा पद्धतीने हाफ हाफ भरून घेणार आहे। आता या उरलेल्या भागामध्ये मी येल्लो कलरचे असे डॉट देणार आहे। आणि थोडेसे ब्लू कलर। इथे तसेच। या दोन्ही मध्येही मी तसेच डॉट करून घेणार आहे। अशा पद्धतीने मी इथे डॉट करून घेतलेले आहे। आता यावरती आपल्याला अशा प्रकारे दिवा काढून घ्यायचा आहे। सेंटरला असा मी एक पॉइंट देणार आहे, जेणेकरून हा आपला दिव्याचा भाग अगदी व्यवस्थित येईल। तरी अशा प्रकारे मी त्याला जॉईंट करून घेणार आहे। या पद्धतीने सेम असेच इथेही करणार आहे।
अशा प्रकारे मी दिवे काढून घेतलेले आहे। आता यामध्ये मी कलर भरत आहे। तर दिव्यामध्ये मी हा ब्लू कलर भरून घेत आहे। अशा पद्धतीने इथे मी स्काय ब्लू कलर भरून घेतलेला आहे। यामध्ये मी रेड आणि येलो कलरचे असे डॉट करून घेणार आहे। अशा प्रकारे मी सर्व दिव्यांना डॉट करून येणार आहे। अशा प्रकारे मी इथे डॉट करून घेतलेला आहे। आपण यामध्ये येलो कलर भरून घेऊया। थोडासा रेड, दिव्यांना रेषा करून घेणार आहे। अशा प्रकारे मी दिव्यांना कलर भरून घेतलेला आहे। आता इथे मी अशा पद्धतीने एक डिझाईन तयार करणार आहे। या पद्धतीने आपले फ्लावर तयार झालेला आहे। याच्यामध्ये मी पांढऱ्या कलरने अशा पद्धतीने शेडिंग करून घेणार आहे। मी येलो कलर करून घेत आहे। आता या येलो कलर मध्ये मी रेड कलरचा अशा पद्धतीने डॉट देऊन घेणार आहे। हवेच असं टॅप करणार आहे। मध्ये मी येलो कलरचा मोठा डॉट करून घेणार आहे। मध्ये आणखी रेड कलर टाकून घेणार आहे। अशा पद्धतीने आपली ही रांगोळी पूर्ण झालेली आहे। आवडल्यास लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।